मित्रांनो अँड वेलकम टू सुदेश इंग्लिश चॅनल. तर मित्रांनो आज आपण बजेश्वरी मंदिर जे ठाण्यामध्ये विरारमध्ये आहे तिथे आपण जाणार आहोत. तर चला जाऊया. मित्रांनो वज्रेश्वरी मंदिर आपण जात होतो तिथे जाता जाता आपल्याला नागेश्वरी मंदिर लागलोय. बघा हा किल्ला आहे वसईचा. तिथे पण बसायला होतं बहुतेक ना. बाकी सगळं जगल जगल बाजूल बाजूला शिवरी मंदिर आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया. आपण वज्रेश्वरीला जातोय ते तिथे जाता जाता आपल्याला हे लागले म्हटलं म्हणजे हे वसईच वज्रेश्वरी मंदिर आहे. आपल्या जायचं ते विरारची इथे जायचंय ना. काय लिहिलंय पाठीवरती वेळ लिहिलंय दर्शनाचा. वज्रेश्वरी देवी मंदिर वसई किल्ला हे पेशव्यांनी बांधलेलं होतं मंदिर आणि किल्ला. सो आता मी तुम्हाला जो किल्ला दाखवला तो आम्ही जो किल्ला दाखवला होता तुम्हाला तो पेशवाने बांधला होता. आणि हे बघा मंदिराचे ऐतिहासिक महत्व काय. तो काळ पेशवाईचा होता. पेशवाईचा होता त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यात. मंदिर आहे बघा समोर मंदिर ठेवलं आहे. आणि इथे गणपती हे बघा इथे शिव चालीसा लिहिली आहे. बघा
ये ठीक है। लेकिन नागेश्वरी देवी समोरच नंदी ठेवलं आणि ते मित्रांनो हे नागेश्वरी मंदिर होतं आणि हे नागेश्वरी मंदिर होतं आणि आता आपण वज्रेश्वरी मंदिरला जातोय। तर चला जाऊ मंदिरच्या इथे जे विरारमध्ये, तर चला जाऊ। हे ते वज्रेश्वरी योगिनी देवी संस्था ठाणे, इथे सगळे ओटीसाठी आहेत। आपल्याला आतमध्ये जायचं आता, वरती चढतो आपण। आता इथे कासर ठेवलंय, आतमध्ये इथे फोटो लावलेत सगळे। इथे चप्पल काढूया आपण। इथे मंदिराचं ऐतिहासिक महत्व लिहिलं आहे। आपण जे मगाशी तिकडे बघितलं होतं वसईमध्ये, तसंच तेच आहे लिहिलेलं। आणि इकडे अवतार कथा आहे आणि इथे पुढे आहे। इथून आपल्याला पुढे जायचं, इथे श्री वज्रेश्वरी योगिनी देवी संस्था देवीला अर्पण करावायचं साड्यात। आणि इथे बाकी सगळं झाड ठेवलंय। थँक्यू। इथे समोर मंदिर आहे ते बघा, पेशवाईचं। ते पेशवे आपण तिथे बघाशी जिथे किल्ला बघितला होता, ते इथे लवस केलं होतं पेशवाईनी की किल्ला जिंकल्यावरती, की किल्ला जिंकल्यावरती ते वसईमध्ये तसंच मंदिर उभं करतील, स्थापना करतील। तर तेच ते चित्र दाखवलं आहे। आपण जो मगाशी किल्ला बघितला तोच आहे तो। आतमध्ये देवी आहे, तिथे तर बघितलं, तिथे देवी चं दर्शन तर नाही आहे, पण ते मी तुला कारचा फोटो लिहिलं तर तिथे दाखवेल। आणि इथून आपल्याला आता आपण मगाशी एंट्री करताना झाड बघितलं होतं, ते ते झाडाला फडके बांधले, ते लवस बोलतात त्यासाठी। आणि ते शंकराची पिंड ठेवली आहे आणि हे दिवसस्तंभ। आणि आपण मित्रांनो तिथे वसईला आपण बघितलं होतं, तेच मंदिर आहे हे बघा, तेच मंदिर आहे। ते तिथे शिवलिंग ठेवले आणि हे ते सगळ्यांनी बनवले होतं, ते मंत तपोनिधी ठेवलं। आपण पाया पडूया, श्रीमती यशोदाबाई। मित्रांनो तिथून एंट्री करताना हे मारुती रायाचं मंदिर आहे, तिथून एंट्री करताना हे बघा। आणि ते दान तुला तिथून एंट्री करताना, इकडून एंट्री करताना
इथून मारुती रायाचं मंदिर आहे, इथे झाड आहे आणि ते दान तुला आहे, वरती शिडी आहे, तिथे वरती जायला इथे टॉयलेट बाथरूम आहे, बाकी ते सगळे झाड लावले. आणि मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला जो फोटो दाखवला पेशवांचा, तो पेशवांनी नवस केला होता की आम्ही तो किल्ला जिंकल्यावरती तिथे बसायच्या इथे तुझं एक मंदिर छोटस स्थापना करू. तर तेच होतं. आणि ते पुढे तिथे वरतून बघू, तेव्हा तिथे ते आपण वरतून बघू एक मिनिट. मित्रांनो, इथे ते तिथे तुम्ही मी चढून जाऊ शकला, पण मी आता साथ नाही चढून. ते बघा, आता आपण खाली जाऊया. मग परत बाकी तिथे पण असं काही नाहीये. ही बघा, ती शानपट्टा करते. आणि जर का तुझं काम होणार नसेल ना, तर ते जड होतं. असं चिपळूणला तीन ठिकाणी आहे आणि आता मी एवढ्या दिवसानंतर इथे बघितलं. पकड मी सांगतो म्हणता तिथे दगड जवळ चालू आहे. आपण कुठे पण काही पण नवस बोलतो तर आपलं ते काम होणार असतं. तर ही जो तो दगड आहे तो खूप हलका होतो आणि आपण बॉल कसा उचलतो तसा होतो, पण जर का ते काम करणं नाही होणार असतं तिथे दगडच राहतं आणि बाकी तिथे सगळं तसंच आहे. काय करते पाय बघ कसं होती ते. हे बघा, आणि आपण जे दुसऱ्या साइड आहे तिचं पाठची डिझाईन हे बघा. ते बघा, तिथे नाग पण हे केलंय, नागाचं चित्र. रुद्र जो आहे तो त्याची मनातली इच्छा जी आहे ती बघतोय पूर्ण होणार आहे की नाही आहे. तो आता आपल्याला बघणार आहे बाहुबली बनतोय. एक मिनिट, बाहुबली बनणार आहे की नाही आपण बघूया. आपण आता बघूया त्याच्याने दगड तो उचलतोय का. ठीक आहे, स्टार्ट. उचल. चला जाऊन येऊया. उचल उचल. हल्ला हल्ला. मगाशी त्याने फर्स्ट टाइम जेव्हा केला ना तेव्हा त्याचा हल्ला पण नव्हता, आता निदान त्याचा हल्ला तरी आहे. सुरुवातीला जड लागत होता. अरे, द्राक्ष मंदिर आहे आणि हे जे झाडाच्या आतून जे झाड येलंय ते रुद्राक्षच झाड आहे, जे लोक गळ्यात घालतात ते वाल झाड आहे. हे बघा, ते रुद्राक्ष झाड दाखवलं, त्याच हे रिअल वाल रुद्राक्ष आहे. बघा ते दाखव. ह्याला कलर कसला आहे? साल आहे. साल हे साल आहे. साल आहे. गोड लागते. म्हणजे साल काढतात आणि बघ ते हे साल काढतात आणि बघ ते असं ह्याला. आणि हे फिनिशिंग करून मग ते ब्रशने साफ करत. ब्रशने साफ करत. ते हे रुद्राक्षाचं झाड आहे. हे बघा, वरतून झाड गेले रुद्राक्षच. आणि किती ते एक रुद्राक्ष किती. आणि इथे
मित्रांनो आपला व्लॉग आता इथे संपतो, तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तो टेक केअर, बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.